पंढरपूरमध्ये विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. विठ्ठलाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे अभिजित पाटलाने शिवतीर्थावरून वारकरी रेषात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांचे वाभाडे काढल्यात. राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, मासाहेब जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व थोरांना अभिवादन केलं. यावेळी जनतेला संबोधताना त्यांनी विरोधकांच्या भ्रष्टाचाराची 193 पानं आपल्याकडे असल्याचं सांगितलं. त्यांचा भ्रष्टाचार उघडा पाडेल असा सूचक इशाराही अभिजित पाटलांनी दिलाय. विठ्ठलाची निवडणूक ही विकासावर लढायला हवी, ती विरोधक वारशावर लढवत आहेत असा टोला अभिजित पाटलांनी लगावलाय. प्रांताधिकारी कार्यालयात त्यांनी अर्ज दाखल केला. जर कोणी सत्ताधारी मतांसाठी आले तर त्यांना राज्य शासनाने जाहीर केलेल्या निधीविषयी प्रश्न विचारा असा युक्तिवादही त्यांनी जनतेसोबत केलाय. विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.